कुठल्या कुठल्या स्टेप्स आहे ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन मध्ये? आतापर्यंत आपण बघितलं ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन कशासाठी करतात आणि कोण करतं. ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन लीगल रिक्वायरमेंट आहे म्हणूनच करतात. ऍक्सिडेंट रिक्वायरमेंट किती कॉस्ट इन्कर्ड झाली ऍक्सिडेंट मध्ये हे शोधण्यासाठी करतात. ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन कंपन्सेशन देण्यासाठी केलं जातं. ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन कम्प्लायन्स शोधण्यासाठी केलं जातं. कोण करतं? एक एक्सपिरियन्स इन्व्हेस्टिगेशन करणारा माणूस करतो, एक आउटसाइड पर्सन पण करू शकतो, एक युनियन लीडर पण करतो, एक सुपरवायझर पण करतो आणि सेफ्टीचा माणूस पण करतो. आणि एक लीगल जो डिपार्टमेंट किंवा लिगली आपल्याकडे पाठवलेला गव्हर्नमेंटचा किंवा लिगली एक पर्सन येतो, एक एंटिटी येते, ती पण ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन करू शकतो. मग आता ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन कसं करतात, काय काय स्टेप्स आहे ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशनच्या? तर पहिलं ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशनला आपण ज्या ठिकाणी जातो तिथे ऍक्सिडेंट घडलेला आहे त्याचा जो एक रिपोर्ट आहे, ऍक्सिडेंट घडलाय त्याचा रिपोर्ट पहिला ऑर्गनायझेशनचा जो हेड जो कोणी आहे त्याला जबाबदार माणूस त्याला पहिला रिपोर्ट दिला जातो. मग हा रिपोर्ट पहिला त्याला दिला जातो की सदर ठिकाणी ह्या ह्या पद्धतीचा अपघात घडलेला आहे. त्यानंतर फर्स्ट एड आणि मेडिकल फॅसिलिटी त्या लोकांना दिली जाते. तिथे जे अपघातामध्ये बळी पडले त्या लोकांना फर्स्ट एड आणि मेडिकल फॅसिलिटी प्रोव्हाइड केली जाते. त्यानंतर थर्ड स्टेप आहे ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन केलं जातं. चौथी स्टेप आहे कॉजेस ऑफ ऍक्सिडेंट शोधले जातात. पाचवी स्टेप्स आहे रिपोर्ट आणि फाइंडिंग काय काय आपल्याला सापडलं. सहावी स्टेप आहे डेव्हलप प्लान फॉर करेक्टिव्ह ऍक्शन, त्याच्यावर करेक्टिव्ह ऍक्शन घ्यावी लागते. सातवी आहे इम्प्लिमेंट प्लान. आठवी आहे त्याचं इफेक्टिव्हनेस चेक करणे आणि त्यानंतर त्याच्यात कंटिन्यू इम्प्रूव्हमेंट करणे. बघा आता हे एक म्हणजे एक सिक्वेन्शियली का वाचलं, सेम थिंग थोडे बदल. असं होत नाही की अपघात झाल्यानंतर 20 दिवसांनी 30 दिवसांनी इन्व्हेस्टिगेशनला गेले. अपघात झाला, अपघाताला जे बळी पडलेले लोक आहे किंवा जे लोक तिथे मदतीसाठी गेले ते लगेचच ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन करू शकतात. डिपेंड आहे, आता अपघात झाला म्हणजे तिथे सेफ्टीचा माणूस जाणारच, यात काही शंका आहे का? तुमचंच काम आहे ते. मग अपघात झाला, सेफ्टीचा माणूस तिथे गेला, मे बी सेफ्टी सुपरवायझर सेफ्टी ऑफिसर गेला, मग झालेल्या अपघाताचा रिपोर्ट जो रिस्पेक्टिव्ह बॉडीचा हेड आहे जो कोणी पर्सन आहे ऑर्गनायझेशन मधला हेड त्याला रिपोर्ट दिला सदर ठिकाणी ह्या ह्या डिपार्टमेंट मध्ये ह्या ह्या वाजता हा अपघात झालेला आहे. हा रिपोर्ट म्हणजे पहिला फोन केला हेडला. त्यानंतर दुसरं काम केलं, तिथे जी कॅज्युअलिटी जे लोक बळी पडलेत अपघाताला ज्यांना इंजुरी झाली, ज्यांना डायझबिलिटी झाली, पार्शियल डायझबिलिटी झाली, जे काही झालं त्यांना पहिलं फर्स्ट एड आणि मेडिकल फॅसिलिटी दिली. ओके, पहिला रिपोर्ट केला आणि पहिला आपण त्यांना फर्स्ट एड आणि मेडिकल फॅसिलिटी दिली. दोन नंबर्स काम झालं फर्स्ट एड आणि मेडिकल फॅसिलिटी. तिसरी स्टेप आहे आपण ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी सुरुवात केली. चौथी स्टेप आहे की इन्व्हेस्टिगेशन करत असताना आपण इन्व्हेस्टिगेशन कशासाठी करतो, तुम्ही आताच उत्तर दिलं की टू फाइंड आउट द कॉज ऑफ ऍक्सिडेंट. सो ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन फर्स्ट एड दिल्यानंतर ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन चालू करणे. चार नंबरची स्टेप आहे त्यामागील कॉजेस शोधण्याला सुरुवात करणे, म्हणजे इन्व्हेस्टिगेशन पण करणे आणि तेच करता करता कॉजेस पण शोधणे. बेसिकली इन्व्हेस्टिगेशन करणे म्हणजेच कॉजेस शोधणे. पण इन्व्हेस्टिगेशन करणे आणि कॉजेस शोधणे यात काय फरक आहे? ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन करतात म्हणजे तुम्ही पहिल्यांदा तिथे जी परिस्थिती आहे ती ऑब्झर्व करतात, त्याचा रेकॉर्ड लिहितात. ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन करतात म्हणजे तुम्ही तिथे जे लोक आहेत त्यांच्याशी कम्युनिकेट करतात. ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन करतात म्हणजे तेथील जे बाकीचे जे बगे आहेत ज्यांनी बघितलंय त्यांच्याशी कम्युनिकेशन करतात. हे करत असताना, हे ऑब्झर्वेशन करत असताना, हे कम्युनिकेशन करत असताना, हा इंटरव्ह्यू घेत असताना तुम्ही ही माहिती जमा करतात आणि जी चौथी स्टेप आहे त्या माहितीशी रिलेटेड जे कॉजेस तुम्हाला तिथे लगेच जाणवतात ते कॉजेस पण तुम्ही लिहिता. म्हणून लक्षात घ्या बॉस, इन्व्हेस्टिगेशन करणे आणि कॉजेस फाइंड आउट करणे या थोड्याशा वेगळ्या फेजेस आहेत. कशा? इन्व्हेस्टिगेशन करणे, ऑब्झर्वेशन करणे. ऑब्झर्वेशन करताना आपण ऑब्झर्वेशनच करतो, तिथली परिस्थिती लिहितो, हे इकडे पडलेले आहे, ते तिकडे पडलेले, हे तिकडे पडलेले आहे,